11 आपले घर व पर्यावरण. घरे बनवण्यासाठी विटा, सिमेंट, रेती, दगड, माती असे साहित्य वापरतात. घरामुळे आपल्याला ऊन, वारा, थंडी, पाऊस या बाबींपासून संरक्षण मिळते. अ, हे घर गवत व काठ्यांपासून बनवले आहे. ब, हे घर झाडांची पाने व काठ्यांपासून. तर क, हे घर दगड, विटा, सिमेंट, कौले यापासून बनवले आहे. क, हे घर जास्त सुरक्षित वाटते. चित्रातील ड आणि ई ही घरे प्रामुख्याने शहरी भागात आढळतात, तर अ, क आणि ई ही घरे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात. आपल्या परिसर व हवामानाचा विचार करता ड, ई, क ही घरे योग्य आहेत. घरांचा उपयोग प्रामुख्याने खालील बाबींसाठी होतो. 1, निवाऱ्यासाठी. 2, विश्रांतीसाठी. 3, थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी. 4, जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी. 5, समाजकंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी. घरबांधणीमधील विविधता. प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घरबांधणीमध्ये विविधता दिसून येते. घरांच्या रचनेमध्ये प्रदेशानुसार बदल होतात. नकाशा, घरांची चित्रे व तक्ता पुढील प्रमाणे. प्रदेश, प्रकार, आकार किंवा रचना, छत आणि भिंत. 1, पर्वतीय. प्रकार, उंचावर बांधलेले जाड भिंतीचे घर. आकार किंवा रचना, आयताकृती. छत, कौलारू. भिंत, लाकूड, माती. 2, मैदानी. प्रकार, धाब्याचे घर. आकार किंवा रचना, आयताकृती. छत, लाकूड, माती. भिंत, विटा, दगड, माती. 3, वाळवंटी. प्रकार, सपाट छताचे. आकार किंवा रचना, चौकोनी. छत, गवत, झावळ्या. भिंत, माती, सिमेंट. 4, पठारी. प्रकार, धाब्याचे. आकार किंवा रचना, आयताकृती. छत, लाकूड, माती. भिंत, दगड, माती. 5, दलदलयुक्त. प्रकार, उंचावर. आकार किंवा रचना, चौकोनी. छत, गवत, माती. भिंत, दगड, माती. 6, जास्त पावसाचा. प्रकार, उतरल्या छताचे. आकार किंवा रचना, आयताकृती. छत, कौलारू. भिंत, दगड, माती, सिमेंट. घरांच्या रचनेत प्रदेशानुसार बदल होण्याची अनेक कारणे आहेत. थंड हवेच्या प्रदेशात घरांच्या भिंती जाड असतात, तर मैदानी वाळवंटी प्रदेशात सपाट छताची धाब्याची घरे आढळतात. जास्त पावसाच्या प्रदेशात घरे उंचावर व उतरत्या छतांची असतात, त्यामुळे पावसापासून रक्षण होते. घर बांधणीसाठी वापरले जाणारे साहित्य. त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून माणसे घरे बांधतात. घरांच्या प्रकारात, त्यांच्या रचनेत, ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते. यामुळे घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. बेघरपणा एक समस्या. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची गरज असते. परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही. निवारा नसलेले लोक रस्त्याच्या बाजूच्या माळरानावर, पदपथांवर, पुलाखाली, पडक्या इमारतींमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते. बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे.
बेघरपणाची अनेक कारणे आहेत. उदाहरण, अपुरे आर्थिक उत्पन्न, बेरोजगारी, शारीरिक व मानसिक आजार, नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य, परवडणाऱ्या घरांचा अभाव. शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते. काही शहरांमध्ये शासनामार्फत बेघरांसाठी रात्रनिवारे सुद्धा उपलब्ध केले जातात. स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत. माणसाच्या निवाऱ्यात काळानुरूप बदल होत गेले. मानवाची घरे कितीही वेगवेगळ्या प्रकारची असली तरी प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते. कारण घर हे केवळ दारे, खिडक्या, भिंती, छप्पर यांनी तयार होत नाही. घरातील माणसे, त्यांचा स्नेह, एकमेकांबद्दलची आत्मीयता यामुळे घराला घरपण येते. घर बांधणी आणि पर्यावरण. जगाच्या सातत्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात. ही साधने मिळवताना जल, वायू, ध्वनी व मृदेचे प्रदूषण होते, तसेच पर्यावरणाची हानी होते. जसे 1. डोंगर पोखरणे, 2. समुद्र किनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे, 3. जमिनीतून दगड माती काढणे, 4. जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणे, 5. जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे, 6. तळी, ओढे, नद्या, खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करणे, शेती व इतर उपयोगांसाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी राखलेली जमीनही शेतीसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी होतो. ऊर्जेचा वापर. घरासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणे इत्यादीसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू व खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधने वापरतो. ही इंधने एकदा वापरली की संपतात. या ऊर्जा स्त्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषणही होते. हे ऊर्जा स्त्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवायला हवा. हे संपुष्टात न येणारे ऊर्जास्त्रोत आहेत. पर्यावरणपूरक घरांची निर्मिती. माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. त्यांचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात. अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरे आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजेत. पर्यावरणपूरक घरांची काही वैशिष्ट्ये. नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर. बायोगॅस, पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर. पाण्याचा पुनर्वापर. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर. कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय. पाण्याखालील निवारा. जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केले आहेत. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येते. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात पाहायला मिळतात. बृहन्मुंबई महानगराची निर्मिती. मुंबई शहर हे 7 बेटांवर वसलेले आहे.
या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागांवर दगड व मातीचे भराव घालून जमीन तयार केली गेली. नंतर त्यावर वस्ती, रस्ते व उद्योग विकसित झाले. जलभाग बुजवून तयार केलेला हा प्रदेश सखल भागात असल्याने आजही अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचते.